नागपूर सिटी पासून जवळच असलेलं वेळा हरिश्चंद्र हे गाव. या गावापासून अगदी 100 ते 200 मीटर अंतरावर म्हणजेच आउटर रिंग रोड क्रॉस करून गेले असता आपल्याला ऐतिहासिक अशी पायऱ्यांची विहीर अर्थात गणेश कुंड ही विहीर पाहायला मिळते. ही विहीर 400 ते 500 वर्ष जुनी आहे आणि हा नागपूरचा ऐतिहासिक ठेवा आहे. गणेश कुंड ही विहीर 17व्या शतकातील आहे असे सांगितल्या जाते. विहीर म्हणजे पाण्याचा साठा आणि पाणी म्हणजेच संपत्ती आणि हीच संपत्ती जपली पाहिजे ह्याच भावनेने ही विहीर बांधण्यात आली असावी. या विहिरीची रचना अतिशय सुंदर असून यात अनेक रहस्य दडलेली असावीत असं वाटतं. साधारणतः शिवलिंगाच्या आकाराच्या ह्या विहिरीचे मुख्य 2 भाग आहेत, मुख्य विहीर व दुसरं उपविहीर. मुख्य विहीर अतिशय खोल असून रुंद आहे व आकार अष्टकोनी असा आहे. जेव्हा मुख्य विहिरीतील पाणी वाढते तेव्हा ते या उपविहिरीत येते. मुख्य विहिरीची पाणी साठवण क्षमता वाढावी म्हणून या उपविहिरीची निर्मिती केली असावी. ही विहीर प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. प्राचीन रेखीव काम आणि त्यावर आकर्षक असे कमल पुष्पे व देवी देवता रूपातील कोरीव काम असलेल्या या ऐतिहासिक विहिरीला एक मोठा इतिहास असल्याचे जुने जाणते लोक सांगतात. दोन विहिरींच्या मध्ये खलबतखाना किंवा महाल असावा जो आता पूर्णपणे नष्ट होऊन दिसेनासा झालेला आहे. आता आपण अंदाजे 10 बाय 10 दोन खोल्या पाहू शकतो. प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी या दोन खोल्यांमधून जावे लागते. तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्यासाठी पायऱ्यांची रचना केली गेली असावी. ही विहीर दुर्लक्षित असून आजूबाजूच्या परिसरातच प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील उपराजधानीच्या ठिकाणी हा ऐतिहासिक ठेवा असूनही संपूर्ण महाराष्ट्राला अद्यापही याची कल्पना नाही. ऐतिहासिक वारसा म्हणून पुरातत्व विभागाने याकडे लक्ष द्यायला हवे व तिची डागडुजी करायला हवी आणि विहिरीची स्वच्छता तेथे भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने राखायलाच हवी. विहिरीत प्लास्टिक बॉटल्स किंवा पिशव्या टाकू नयेत. या ऐतिहासिक विहिरीचे जतन व संवर्धन किंवा संरक्षण करणे गरजेचे आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शक्य असल्यास ह्या पर्यटन स्थळाला एकदा नक्की भेट द्या. आणि शक्य असल्यास इथे कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा कचरा टाकू नका. सोबतच माझ्या विद्यास फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पोचवा, त्यांना शेअर करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.